बातमी वसईतून. वसईतल्या वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे. तेव्हा जवळपास अनेक दिवसांपासून हे बचाव कार्य सुरू आहे आणि याचीच दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे. वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना प्रकरणी पोकलेन ऑपरेटर राकेश यादवांच्या नातेवाईकांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी दर्शवली. गेल्या 17 दिवसांपासून राकेश यादव यांचा शोध सुरू असून काम सुरू असताना सिमेंटचा गर्डर कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. दरम्यान या दुर्घटनेनंतर 4 दिवसांपासून बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं, मात्र मुख्यमंत्री येणार म्हणून मशीन पुन्हा आणण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केला. जो पोकलेन ऑपरेटर आहे, जो त्या त्या दबला गेलेला आहे, त्याचे हे कुटुंब आहेत, परिजन आहेत, हे ही त्यांच्या पत्नी आहेत आपण जर बघितलं तर, आणि दोन मुली आहेत, 13 वर्षाचे, 7 वर्षाचा आणि हा मुलगा आहे 7 वर्षाचा. त्याचे वडील आहेत जे मृतक आहेत, राकेश यादव यांचे वडील आहेत. तर आज 17वा दिन आहे और हम जब पूछते थे तो बोलते थे 2 दिन में हम निकाल के दे देंगे, ऐसा करके इतना टाइम गया और 4 दिन से काम बंद पड़ा था. ये सब क्रेन वगैरह यहाँ से हटा दी गई थी, ये सभी क्रेन वगैरह रात में ला के रखी गई हैं. NDRF वाले भी चले गए थे, ये लोग भी बुलाए गए. अब भी जब CM साहब आ रहे हैं तो सबको बुला बुला के यहाँ दिखा रहे हैं, दिखावा है सब. हमको मुआवजे की पहले भूख नहीं है, पहले हमारा बच्चा हमारे सामने आए, इसके बाद जो होगा देखा जाएगा. हमें ऐसा रहा था कि हो सकता है अभी मेरा पति जिंदा हो, निकालने की कोशिश करें. हम वही आस लगा कर बैठे हैं उनकी शक्ल देखने के लिए 17 दिन से राह में. हमारी यही उम्मीद है, हमारी आत्मा जल रही है इसी राह में उनकी शक्ल देखने के लिए. हमारा क्या बचा है, हमारा सब कुछ चला गया, शक्ल भी नहीं देखेंगे तो हम जिएंगे कैसे. प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई, वर्सोवा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.